नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. काही दिवसापूर्वीच श्रीकांत या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याच्यामध्ये राजकुमार राव याने श्रीकांत बोला या अंध व्यक्तीची भूमिका बजावली होती. आणि ती अंध व्यक्ती अशी होती की ज्यांनी स्वतःच उच्च शिक्षण हे फॉरेन मध्ये जाऊन पूर्ण केलं आणि जन्मापासून अंध असणारी व्यक्ती चांगल्या पद्धतीनं व्यवसायामध्ये यशस्वी कशी झाली ह्याचा संपूर्ण इतिहास आणि त्यांची पूर्ण घटना म्हणजे आपण बायोग्राफी सुद्धा म्हणू शकतो मांडण्याचा चांगला उत्तम असा प्रयत्न राजकुमार राव यांनी आणि त्यांच्या टीमनी केलेला आहे आणि खरोखरच त्यांनी त्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. जरूर चित्रपट बघावा. तो जर चित्रपट बघण्याचा जर तुम्हाला योग आला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे आणि अशाच श्रीकांत बोला या व्यक्तीचा आपण या ठिकाणी कुंडलीचा अभ्यास करायचा आहे. कुंडलीचा अभ्यास करण्याचं असं कारण असतं म्हणजे आपल्याला माहिती असणाऱ्या लोकांचं, कारण आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग असतात का आणि असे काही योग आपण यातून आपण काही बोध घेऊ शकतो का आणि आपण त्यातून इन्स्पायरेशन घेऊ शकतो का, काही मोटिवेशन घेऊ शकतो का, हे ह्याच्यातून आपण बघायचं असतं. त्यांचा जन्म झाला 7 जुलै 1991 साली आंध्र प्रदेशमध्ये अत्यंत म्हणजे अगदी खेडेगाव अशा ठिकाणी आई वडील अशिक्षित असतात अशा ठिकाणी अशांच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि जन्मापासूनच अंध असा हा छोटा बाळ होता. आणि परिस्थितीच्या ह्याच्यानुसार अगदी पहिल्या जन्मापासूनच अंध असल्यामुळे अगदी त्याचे आई वडील हताश होऊन अगदी त्याला दफन सुद्धा करायला प्रयत्न त्यावेळी झाला होता. आणि अशी जे असं हे अंध छोटा बाळ पुढे होऊन अगदी अब्दुल कलाम सुद्धा त्यांना हिरो म्हणतात, याचं काय कारण असावं हे आपण कुंडलीमध्ये बघायचं आहे. चंद्र पहिल्या स्थानात मांडलेला आहे कारण त्यांची मेषराश आहे. दिवसभर चंद्र हा मेष राशीमध्ये होता, त्यांची मेषराश आहे. कुंडलीचा अभ्यास सांगूया पहिल्यांदा आणि नंतर एक एक आपण बघू. मिथुन राशीमध्ये केतू आहे, कर्क राशीमध्ये बुध आणि गुरु आहे. मिथुन राशीतला केतू आणि धनु राशीतला राहू जो आहे हा ज्योतिषशास्त्रामध्ये शत्रू राशीमध्ये समजला जातात, नीच राशीमध्ये समजले जातात. आणि राहू हा जसा ग्रह देणार आहे तसा हा केतू हा ग्रह काढून घेणार आहे. आणि असे हे दोन ग्रह ज्या वेळेला बिघडलेले असतात म्हणजे काही पूर्वजन्मीचे काही गोष्टींमुळे ह्या जन्म आपल्याला भोगावा लागतो. हे एक महत्वाचं कारण असू शकतं की त्यांच्या जन्मापासूनच अंध असा म्हणजे बाळ जन्माला आलं आणि ते आयुष्यभर त्यांना हे त्रास घ्यावा लागणार. परंतु त्यांनी या गोष्टींवरती मात केलेली आहे. राहू हा जसा देणार आहे तसा केतू हा काढून घेणार आहे म्हटल्याप्रमाणे. पण जेव्हा असे हे दोन ग्रह बिघडतात तेव्हा ज्या ठिकाणी मिळत असतं त्या ठिकाणी ते सोडून दिलं जातं आणि ज्या ठिकाणी सोडायची गरज असते त्या ठिकाणी ते धरून बसत असतात. याचा अर्थ ज्यांनी पूर्वीच्या काळी अपमान केलेला आहे किंवा काय अशा गोष्टी त्या कधीच विसरू शकत नाहीत. ह्या एक काम केतूचं झालेलं आहे. आणि राहू त्यांना एक स्पेशल म्हणून यशस्वीरित्या आपण व्यावसायिक म्हणून त्यांना म्हणजे सन्मान सुद्धा केला होता परंतु त्यांनी स्पेशल म्हणून स्वतःला न संबोधता त्यांनी स्वतःला ज्यावेळी मी नॉर्मल म्हणून आपण ज्या वेळेला मला बक्षीस द्याल सन्मानित कराल त्यावेळेला मी हा बक्षीस स्वीकारेन सन्मान स्वीकारेन असं त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे ते पद सुद्धा त्यांनी त्यावेळी नाकारलं होतं, बक्षीस सुद्धा नाकारलं होतं. असंच कर्क राशीमध्ये गुरु आणि बुध आहे. कर्क राशीतला गुरु उच्च शिक्षण देतो, शिक्षणाच्या बाबतीत अगदी यश चांगल्या पद्धतीने देतो आणि त्याच्याबरोबर बुध सुद्धा असल्यामुळे त्यांच्यामध्ये हुशारी भरपूर आहे. अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व आहे. जे एखादी गोष्ट जर आपल्याला कमी देत असेल तर दुसरी गोष्ट नक्कीच वाढवून देतो आणि त्याचा या श्रीकांत बोलानी अगदी उत्तम प्रकारे वापर करून घेतलेला आहे.
तुम्ही चित्रपट बघा, तुम्हाला नक्कीच समजेल की बुद्धी त्यांची कशा पद्धतीनं कार्यरत होती. अगदी अंध असून सुद्धा बुद्धिबळ मध्ये ते हुशार हुशार लोकांना हरवत होते. म्हणजे किती इमॅजिनेशन पॉवर त्यांच्यामध्ये होती. सिंह राशीमध्ये शुक्र आणि मंगळ आहे. आपल्याला माहिती आहे सिंह राशीला जर शुक्र आणि मंगळ म्हणजे नुसता शुक्र जरी असला तरी सुद्धा ती व्यक्ती हट्टी, निर्णय घेणारी बनती. जे ठरवलंय ते करायचा अट्टहास अशा व्यक्तींचा असतो आणि त्याच्याबरोबर मंगळ सुद्धा आहे मित्रांनो. त्यामुळे मंगळासारखा ग्रह जर सिंह राशीमध्ये असेल तर ती व्यक्ती दृढ निश्चयी अशा पद्धतीनं ती व्यक्ती होती. तुमच्या कुंडलीत सुद्धा जर असा योग असेल तर तुम्ही धरून चला की तुम्ही जे ठरवता ते करण्याचा अट्टहास सुद्धा तुमच्यामध्ये असतो आणि ते तुम्ही पूर्ण सुद्धा करू शकता. आणि त्यामुळेच की काय ह्यांच्या पुढे अनेक अडचणी आल्या तरी सुद्धा त्यांनी म्हणजे इथून फॉरेनला जाण्यासाठी सुद्धा त्यांना अडचणी आल्या तरी अनेक गोष्टी त्यांनी पार केलेल्या आहेत. न्यायालयाचं दार सुद्धा त्यांनी ठोठावलेलं आहे शिक्षणासाठी. इथून फॉरेनमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. MIT मध्ये त्यांनी पहिला अंध असा विद्यार्थी MIT मधून पास झालेला आहे. अनेक इतिहास त्या व्यक्तीने घडवलेले आहेत. आणि याचं कारण आहे की सिंह राशीमधले मंगळ आणि शुक्र आणि त्याचबरोबर त्यांचा मंगळ आणि शुक्र सुद्धा ज्यांचे एकत्र असतात कुंडलीमध्ये त्यांचा प्रेम विवाह होण्याचे सुद्धा भरपूर चान्सेस असतात आणि ते सुद्धा त्यांना अनुभवायला आलेला आहे. त्यांचा विवाह सुद्धा प्रेमविवाह झालेला आहे. 10 वर्ष त्यांना या गोष्टीसाठी फक्त लग्नासाठी वाट बघावी लागली. याचं कारण असं आहे की जो या मकर राशीमध्ये शनी आहे तो मकर राशीतला शनी त्यामुळे त्यांना विवाहासाठी किंवा अनेक गोष्टीसाठी वाट बघावी लागते. त्यामुळेच त्यांना आपण म्हणू शकतो की राजकारणामध्ये सुद्धा त्यांना प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये यश मिळालेलं नाही. तरी सुद्धा त्यांनी व्यावसायिक म्हणून उत्तम पद्धतीनं यश मिळवलेलं आहे. आणि त्यांची गोलंट ही पॅकेजिंग कंपनी आहे आणि गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला असल्यामुळं अनेक मोठ्या लोकांचा म्हणजे टाटांचा त्यानंतर हल्दीराम यांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे. फायनान्स सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाला आहे आणि त्या परीक्षेला ते चांगले उतरलेले आहेत. आणि सध्याच्या घडीला आपण जर बघायला गेलो तर त्यांची संपत्ती त्यांचं ऍसेट हे 500 करोड पर्यंत बसलेलं आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, आपल्याकडं संपूर्ण इंद्रिय सगळे व्यवस्थित असताना सुद्धा आपण पैशाच्या दृष्टीने जर बघायला गेलो तर इथंपर्यंत अगदी 1% हजारामध्ये 100 मधले अशा व्यक्ती असतील. परंतु अंध व्यक्ती इतक्यापर्यंत पोहोचणं हे खरोखरच अवघड आणि फार चिकाटी लागणार असं हे काम आहे. त्यानंतर त्यांचा टर्न ओव्हर सुद्धा जर बघायला गेलं तर दर वर्षाला 100 करोडचा टर्न ओव्हर आहे. म्हणजे एक उत्तम व्यावसायिक आपण त्यांना म्हणू शकतो. आणि जे मकर राशीमध्ये जी शनी आहे हा अत्यंत चिकाटी देणारा आहे, धैर्य देणारा आहे आणि नक्कीच त्यांना या पूर्ण व्यवसायासाठी त्यांना हा मकर राशीतला शनी अत्यंत उपयोगी पडलेला आहे. आपण त्यांना नक्कीच शुभेच्छा देऊया भविष्यातील त्यांच्या कारकिर्दीसाठी. आणि तुम्हाला अशा पद्धतीनं जर तुमच्या कुंडलीचं विश्लेषण म्हणजे नक्कीच आम्ही युट्यूबवरती सांगणार नाही आहे तुमचं, तुम्हाला आम्ही लिहून देतो. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही आम्हाला 98 22 11 94 नंबर 94 72 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे. तुमची जन्म वेळ जन्मतारीख तुम्ही आम्हाला पाठवायची आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरायचं नाहीये. नमस्कार.